राज्य सरकारी कर्मचारी यांच्यासाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी. कर्मचाऱ्यांना बेसिकच्या 50% पेन्शनचा प्रस्ताव. जुनी पेन्शन योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची ही बातमी. काय आहे बातमी जाणवण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील. चला तर बघूया ती अत्यंत महत्त्वाची बातमी. बघा मित्रांनो, नवी दिल्लीवरून येणारी ही अत्यंत महत्त्वाची बातमी. नव्या पेन्शन योजनेबाबत सरकारी कर्मचाऱ्यात असलेला असंतोष लक्षात घेऊन सरकारने या योजनेत सुधारणा करण्याची तयारी चालवली आहे. शेवटच्या वेतनातील मूळ वेतनाच्या म्हणजेच बेसिकच्या 50% पेन्शन बसेल असे बदल या योजनेत करण्यात येणार आहेत. नव्या पेन्शन योजनेला राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS असे संबोधले जाते. कर्मचाऱ्यातील असंतोष लक्षात घेऊन अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना OPS लागू केली आहे. NPSचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने मार्च 2023 वित्त सचिव TV सोमनाथन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने मेमध्ये अहवाल सादर केला आहे. पेन्शनसाठी सुचवलेले मॉडेल हे आंध्र प्रदेशसारखे राहणार आहे. बघा मित्रांनो, जुनी पेन्शन योजनेसंदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची बातमी. कर्मचाऱ्यांच्या सर्वात मोठ्या मागणीला नक्कीच आता यश मिळणार आहे असे आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आपणास आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.